नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलवर स्वागत करतो आज आपण फॉर्मल लेटर कसं लिहायचं या संदर्भात अभ्यास करणार आहोत फॉर्मल लेटरला ऑफिशियल लेटर किंवा बिझनेस लेटर असंही म्हणतात किंवा औपचारिक पत्र असं म्हणतात औपचारिक पत्रामध्ये आपल्याला आपली भाषा ही औपचारिक असायला हवी आता हे जी पत्र लिहिली जातात ते सरासरी बुक सेलर पुस्तक विक्रेता फॉरेस्ट ऑफिसर बँक मॅनेजर हेडमास्टर प्रिन्सिपॉल पोस्ट मास्टर अशा लोकांना लिहिली जातात आता मी सुरवातीलाच तुम्हाला आ, ही जी स्लाइड दिलेली आहे ती यासाठी दिलेली आहे की तुम्हाला इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटरमध्ये काय फरक आहे हा समजलं पाहिजे म्हणून ही स्लाइड दिलेली आहे तर तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की इन्फॉर्मल लेटर कसं लिहितात इन्फॉर्मल लेटर लिहिताना सुरुवातीला सेंडर्स ॲड्रेस लिहितात म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता लिहितात नंतर त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे माय डिअर फादर माय डिअर ब्रदर असं आपण लिहितो आणि त्यानंतर इंट्रोडक्शन किंवा ओपनिंग पॅरेग्राफ आपण लिहित असतो त्यामध्ये आपण औ अनौपचारिक भाषा वापरून हाव आर यू आय एम फायन हेअर अशा प्रकारची वाक्य वापरून हे hey, सुरुवातीला आपण लिहित असतो त्यानंतर प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली असते त्या माहितीचा उपयोग करून आपण बॉडी ऑफ द लेटर लिहितो मग ती माहिती लिपरेटच्या स्वरूपात असते न्यूजपेप न्यूज, न्यूज रिपोर्टच्या स्वरूपात असते किंवा हँडबिलच्या स्वरूपात असते त्याचा मुद्द्यांचा उपयोग करून आपण हे पॅरेग्राफ एक दोन पॅरेग्राफ लिहित असतो त्यानंतर क्लोजिंग प पॅरेग्राफ किंवा एंड ऑफ द लेटर लिहिताना आपण नमस्कार वगैरे असं लिहून पत्राचा शेवट करत असतो आणि त्यानंतर शेवट सबस्क्रिप्शन म्हणजे एंड लिहून आपण इन्फॉर्मल लेटर लिहित असतो आता याची माहिती तुम्हाला पूर्णत आहे माझ्या माझ्या इन्फॉर्मल लेटर रायटिंग यामध्ये या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे आता मी या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार आहे ते फॉर्मल लेटरबद्दल बोलणार आहे की हे पत्र कसं लिहायचं औपचारिक पत्र कसं लिहायचं या संदर्भात माहिती सांगणार आहे आता यामध्ये सुद्धा बघा फॉर्मल लेटर लिहिताना सुरुवातीला सेंडर्स ॲड्रेस लिहायचा असतो आता सेंडर्स ॲड्रेस लिहिताना आपण इन जसं लिहितो तसंच पत्ता वगैरे लिहायचा असतो आपलं नाव वगैरे लिहायचं असतं हे प्रश्नामधनं आपण समजून घ्यायचं असतं त्यानंतर आ, सेंडर्स ॲड्रेस झाल्यानंतर एक ओळ सोडून पुढे खालच्या बाजूला सगळं डाव्या बाजूला लिहायचं आपण हे सगळी दोन्ही हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहोत हे लक्षात ठेवायचं सँडर ॲड्रेस झाल्यानंतर एक ओळ सोडून रेजिग्नेशन म्हणजे ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा हुद्दा आणि पत्ता लिहायचा असतो आता या ठिकाणी एक चांगली गोष्ट लक्षात ठेवा की ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचं नाव लिहायचं नसतं समजा एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील जगताप म्हणा आहेत त्यांचं नाव लिहायचं नाही तर नुसतं द हेडमास्टर असं लिहायचं आणि खाली शाळेचं नाव आणि पत्ता लिहायचा तर हे इथे मात्र चांगलं लक्षात ठेवा डेजिग्नेशन येताना हे नाव कोणाचं लिहायचं नाही तर त्या माणसाचा हुद्दा आ, पोस्ट असेल ती लिहायची म्हणजे उदाहरणार्थ द बुक सेलर द फॉरेस्ट ऑफिसर द बँक मॅनेजर द हेडमास्टर द पोस्ट मास्टर असं लिहायचं आणि त्यानंतर परत व एक ओळ सोडून खाली सब्जेक्ट लिहायचा असतो हा सब्जेक्ट लिहिताना अत्यंत थोडक्यात लिहायचा असतो हे पत्राचे कारण लिहायचं असतं आता उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या साखर कारखान्याला भेट द्यायची आहे तर परमिशन टू व्हिजिट शुगर फॅक्टरी असं आपण लिहायचं असतं म्हणजे हे सब्जेक्ट लिहिताना अगदी थोडक्यात पत्राचं कारण या ठिकाणी उल्लेख करायचं असतं त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून पत्राचा मायना सॅलिटेशन लिहायचं असतं आता सॅलिटेशन लिहिताना या ठिकाणी तुम्ही सर ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचे पुरुष असेल तर सर लिहायचं आणि जर मॅ लेडीज असेल तर मॅडम लिहायचं किंवा डिअर सर लिहा डिअर मॅडम लिहा असे चालेल किंवा अगदी सोपं म्हणजे रिस्पेक्टेड सर असं लिहून सॅलिटेशन आपल्याला लिहून कॉमा द्यायचा असतो त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून आपल्याला इंट्रोडक्शन पॅरेग्राफ किंवा ओपनिंग पॅरेग्राफ लिहायचा असतो आता तो लिहित असताना हे पत्र कोण लिहित आहे त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा असतो आपण उदाहरणामध्ये पाहणारच आहोत आणि त्याचबरोबर या पत्र लिहिण्याचा उद्देश काय हे त्या ठिकाणी नमूद करून आपण ओपनिंग पॅरेग्राफ लिहायचा असतो आणि त्यानंतर पुढचा जो पॅरेग्राफ आहे दोन पॅरेग्राफ हे आपण बॉडी ऑफ द लेटर लिहायचं असतं म्हणजे जी माहिती दिलेली आहे त्या माहितीतील मुद्द्यांचा उपयोग करून छोटी छोटी ग्रॅमॅटिकल व्यवस्थित वाक्य तयार करून पंक्च्युएशन वगैरे व्यवस्थित वापरून वाक्य तयार करायचे असतात आणि हे पत्र लिहायचं असतं त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे एंड ऑफ द लेटर किंवा क्लोजिंग पॅरेग्राफ म्हणजे विषयामध्ये जे आपण लिहिलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करायची समजा इथं आपण उदाहरण घेतलं परमिशन टू व्हिजिट शुगर फॅक्टरी तिथे लि लि लिहायचं लीज गिवर्स परमिशन टू व्हिजिट शुगर फॅक्टरी असं ह्या क्लोजिंग पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं ते आपण पुढे पाहणारच आहोत आणि सगळ्यात शेवटी सिग्नेचर किंवा एंड असं लिहायचं असतं त्यामध्ये तुम्ही युअर्स फेथफुली युअर्स ओबिडियंटली युअर ट्रूली युअर्स रिस्पेक्ट ठेवली असं लिहून खाली पत्त्यामध्ये जे नाव लिहिलेलं आहे ते नाव लिहून सही करायची असते तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला फॉर्मल लेटर लिहिता येतं तर आता यामध्ये एक लक्षात ठेवा की हा जो भाग आहे हा इनफॉर्मल लेटर आहे आणि हा फॉर्मल लेटरचं घटक आहेत तर इथे तुमच्या लक्षात येईल की सेंडर्स से ॲड्रेसनंतर इन्फॉर्मल लेटरमध्ये सॅल्युटेशन येतं आणि फॉर्मल लेटरमध्ये सेंट्रल स्टँडरेटर डेजिग्नेशन आणि सब्जेक्ट हे दोन घटक वाढतात वा, हे लक्षात ठेवा हा फरक लक्षात घ्या की कसे घटक आहेत इन्फॉर्मल लेटरचे घटक कसे आहेत आणि फॉर्मल लेटरचे घटक कोणकोणते आहेत हे चांगलं लक्षात ठेवण्यासाठी ही स्लाईड मी ते तयार केलेली आहे तर आपल्याला फॉर्मल लेटर लिहिताना ते कसं लिहायचं ते आपण उदाहरणाने पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम आपणाला आधी प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे ते कसं करायचं ते आपण त्याचा आपण आता अभ्यास करूया आता या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तो आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह ए लेटर रायटिंग अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जे माहिती दिली त्याच्यावर एक फॉर्मल लेटर ले किंवा एक फॉर्मल लेटर लिहायचं असतं दोन्हीपैकी एक लिहायचं असतं तुम्हाला कोणतं सोपं वाटते तर जास्त सराव करा रीड द फॉलोइंग हँडबिल अँड राईट अ लेटर हे जे हँडबिल दिलेलं आहे ते वाचा आणि पत्र लिहा आता आपल्या या ठिकाणी फॉर्मल लेटर लिहायचं ले आहे तर आपण सुरुवातीला हँडबिल वाचूया आणि समजून घेऊया म्हणजे आपल्याला बॉडी ऑफ द लेटर लिहिताना ले अडचण येणार नाही बघा हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती असं दिलेलं आहे सेमिनार इज ऑर्गनाईज बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल पुणे न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथील विद्यार्थ्यांनी एक सेमिनार आयोजित केलेलं आहे आणि ते ऑन प्रायमरी हेल्थ केअर प्राथमिक आरोग्य काळजी याबद्दल आहे ऑल ऑफ यु आर अनव्हायटेड इन्व्हायटेड सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे जे आहेत ते डॉक्टर ए व्ही मंत्री मेडिकल ऑफिसर पी एस सी पुणे हे ए बी मंत्री जी जे डॉक्टर आहेत ते वैद्यकीय अधिकारी आहेत प्रायमरी हेल्थ केअर पुणेचे आणि दुसरे जे गेस्ट आहेत ते डॉक्टर व्ही एस मोरे आहेत ते वेल नोन डायटिशियन आहेत म्हणजे फेमस असे आहारतज्ञ आहेत आणि या सेमिनारचा दिवस तारीख आणि वेळ दिलेली आहे तर दिवस आहे सॅटर्डे शनिवार महिना आहे जानेवारी तारीख आहे चोवीस दोन हजार वीस साली दिलेला आहे आणि टायमिंग आहे दहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच टेन ए एम टू फाईव्ह पी एम आणि ठिकाण व्हेन्यू म्हणजे प्लेस ठिकाण जे आहे ते गांधी मेमोरियल हॉल असे दिलेलं आहे ही सगळी माहिती व्यवस्थित समजून घ्यायची त्याचे मुद्दे समजून घ्यायचे म्हणजे आपल्याला बॉडी ऑफ द लेटर लिहिताना काही अडचण येणार नाही आता यापुढे याच्यावर या प्रश्न कसा दिलेला आहे पा आपण मागच्या वेळेस इन्फॉर्मल लेटरची माहिती घेतलेली आहे आता यावेळेस आपण फॉर्मल लेटरचा पण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये प्रश्न असा आहे इमॅजिन दॅट यू आर द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टँडर्ड टेन इन युअर स्कूल तुमच्या शाळेमधील तुम्ही दहावीच्या वर्गाचे विद्यार्थी प्रतिनिधी आहात कोण आहात द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आहात असं कल्पना करायची तुम्ही रीड द हँडबिल हे हँडबिल वाचा आणि राईट अ लेटर टू द प्रिन्सिपॉल ऑफ युअर स्कूल आणि तुमच्या शाळेचे जे प्राचार्य आहेत प्रिन्सिपॉल आहेत त्यांना हे पत्र लिहायचं आहे तर ह्या दोन गोष्टी समजून घ्यायच्या व्यवस्थित तुम्हाला काय व्हायचं आहे काय समजायचं आहे स्वतःला द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि कोणाला पत्र लिहायचं आहे द प्रिन्सिपॉल हे नीट समजून घ्यायचं ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम त्यांना विनंती करणारं पत्र लिहायचं आहे कशासाठी टू गिव्ह परमिशन टू युअर क्लास टू अटेंड द सेमिनार हे जे हँडबिलमध्ये सेमिनारची माहिती आहे ते सेमिनार अटेंड करण्यासाठी उपस्थ त्या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी हे पत्र लिहायचं आहे प्राचार्यांना रिक्वेस्ट करायचे आहे यूज द पॉइंट्स गिवन इन द हँडबिल हँडबिलमध्ये जे मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांचा उपयोग करून तुम्ही हे पत्र लिहा असं या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे तर असा हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि मग आपल्याला काय करायचे पत्रा आहे आ... आ... पत्राला सुरुवात करायची आहे तर पाहूया कसं लिहायचं तर सुरुवातीला अगदी स्टार्टला इथं क्वेश्चन इथे फाईव्ह राहिलेलं आहे क्वेश्चन फाईव ए ए वन इथं असं लिहायचं वर लिहायचं फॉर्म फॉर्मल लेटर असं उल्लेख करायचा आणि मग आपल्याला पत्राला सुरुवात करायची आहे तुम्हाला सांगितलं पहिला मुद्दा आहे सेंडर्स ॲड्रेस म्हणजे पत्ता लिहायचा आहे आता हा लिहिताना आपलं सुरुवातीला नाव लिहायचं आता ह्या नावाचा उल्लेख ज्या वर जो जेवार दिलेला असतो इन्फॉर्मलेटरच्यामध्ये इमेज इन यू आर अब्दुल असं सांगितलेलं आहे त्या संदर्भात इथं नाव लिहायचं आणि आडनाव आपल्या मनाने लिहायचं असतं अब्दुल पटेल असं लिहायचं कॉमा द्यायचा आणि नंतर पत्ता लिहायचा कसबा पेठ कॉमा पुणे पिनकोड नंबर कॉमा आणि तारीख लिहायची नाईन्टीन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी आता प्रश्नामध्ये मी ट्वेंटी लिहिलेलं आहे म्हणून ट्वेंटी लिहिलेलं आहे तुम्हाला जे येईल ती तारीख ते लिहायची आता इथे बघा महिना लिहिताना महिन्याचं पहिलं अक्षर कॅपिटल फुल स्टॉप पूर्णविराम द्यायचा कारण शॉर्ट फॉर्म आहे तर ही तारीख लिहिताना अशी व्यवस्थित लिहायची आणि या पद्धतीनं असा आपला हा जो भाग आहे हा मनाने आपला पत्ता लिहायचा एक तयार करून ठेवायचा व्यवस्थित आणि इथे लिहायचा त्यानंतर आ, आपण ब्लॉक फॉर्मॅटमध्ये पत्र लिहित असल्यामुळं इथं एक ओळ सोडायची आणि सगळ्या बाजू गोष्टी ह्या डाव्या बाजूला लिहायचं हे विसरायचं नाही तर असा पत्ता व्यवस्थित लिहायचा आणि आपल्याला पुढं जायचं आहे आता ज्याला पत्र लिहायचं आहे ते कोण आहे प्रिन्सिपल असं आपण प्रश्नामध्ये वाचलेलं आहे तर ते पत्ता लिहिताना टू लिहायचं आणि कॉमा द्यायचा हे लक्षात ठेवा समजा बँक मॅनेजरला पत्र लिहायचं असेल टू द बँक मॅनेजर पोस्टमास्टरला लिहायचं असेल टू द मास्टर तुम्हाला मगाशी सांगितलं इथं नाव वगैरे ना, लिहायचं नाही तर हुद्दा लिहायचा त्या माणसाचा हुद्दा लिहायचा नाव कधी लिहायचं नाही तू कॉमा द्यायचा खाली द कॅपिटल गाड्या द प्रिन्सिपॉल असं लिहायचं आणि त्याखाली पत्ता लिहायचा थोडक्यात आता हा पत्ता लिहिताना तुम्ही तुम्हाला जे येईल मनाने तुमच्या लिहायचं असतो हा जो भाग आहे आपल्या स्वतःच्या मनाने लिहायचा असतो मी तर एस एम व्ही अकोर्डी श्री महासागर विद्यालय अकोर्डी लिहिलेलं आहे पी सी एम व्ही पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं लिहिलेलं आहे तर तुम्ही मनाने समजा न्याने गणेश विद्यालय पुणे एवढं लिहिलं तरी चालेल या ठिकाणी तारीख पिनकोड लिहायची काही गरज नाही पण असं थडक्यात हुद्दा आणि पत्ता इथं लिहून ज्याला पत्र लिहायचं तेवढा पत्ता या ठिकाणी असा सुंदर असा व्यवस्थित लिहायचा हे लक्षात ठेवा आता पुढे आपल्याला परत एक सोडायची आणि त्यानंतर जो घटक आहे फॉर्मल लेटरचा तो आहे सब्जेक्ट विषय आता हा विषय लिहिताना या ठिकाणी पत्राचे कारण लिहायचं असतं थोडक्यात लिहायचं असतं हे प्रश्नामध्ये सगळं दिलेलं असतं ते आपण उचलायचं नाही तर पत्राचं कारण थोडक्यात लिहिच आता आपण मगाशी बघितलं की समजा आपल्याला शुगर फॅक्टरी जे ते परवानगी पाहिजे तशी परमिशन टू व्हिजिट शुगर फॅक्टरी असं लिहितो तसं इथं आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं की तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात दाखवीचे आणि तुम्ही प्राचार्यांना पत्र लिहा की ते सेमिनार अटेंड करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या म्हणून इथे काय लिहायचं परमिशन टू अटेंड द सेमिनार असा पत्ता सॉरी सब्जेक्ट लिहायचा की सेमिनार ओला उपस्थित राहण्यासाठी परवानगी असं थोडक्यात या ठिकाणी आपण सब्जेक्ट लिहायचा असतो हा सब्जेक्ट आपल्याला प्रश्नामध्ये मिळतो तर त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून मग आपणाला काय लिहायचं आहे की शॅल्युटेशन लिहायचं मायना लिहायचं आहे तर तो, तो मायना लिताना इथे या ठिकाणी लिहायचं रिस्पेक्टेड सर पुरुष असेल ज्याला पत्र लिहितं ते पुरुष असेल तर रिस्पेक्टेड सर लिहिच मॅडम असतील तर रिस्पेक्टेड मॅडम लिहि आणि कॉमा द्यायचा येस ये सरचा येस कॅपिटल काढायचा मॅडमचा एम कॅपिटल काढायचा आणि इथे कॉमा द्यायला मात्र विसरायचं नाही आणि पुन्हा एक ओळ सोडायची आणि रिस्पेक्टचं फिलिंग मात्र चांगलं पाठ करून ठेवायचं व्यवस्थित लिहायचं आता पुन्हा आपल्या पुढं जात असताना काय करायचं पहा की आपल्याला त्यानंतर इंट्रोडक्शन किंवा ओपनिंग पॅरेग्राफ लिहायचं आहे म्हणजे त्या ओपनिंग पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की मी कोण आहे आणि पत्राचा उद्देश काय आहे हे लिहायचं आहे तर आपल्या पत्त्यामध्ये अब आपलं अब्दुल पटेल हे आहे त्याच्या पण त्यांनी आता पत्र हे सगळी माहिती ह्याच्यामध्ये दिली आहे मी आपल्या हँडबिलमध्ये दिलेली आहे तीच माहिती मी इथे लिहिलेली आहे ती कशी लिहायची पा आय एम अब्दुल पटेल मी अब्दुल पटेल आहे द स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टँडर्ड टेन ऑफ अवर स्कूल आपल्या शाळेतील दहावीचा मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे अवर स्कूल वॉन्ट्स युअर परमिशन टू अटेंड द सेमिनार अवर क्लास सॉरी आमच्या वर्गाला तुमची परवानगी पाहिजे कशासाठी टू अटेंड द सेमिनार बघा मी मुद्द्यामध्ये दिलेले वाक्य थोडंफार बदल करून इथं लिहिलेले आहेत आवर स्कूल वॉन्ट्स युअर परमिशन टू अटेंड द सेमिनार आमच्या वर्गाला तुमची परवानगी पाहिजे सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी आय एम गिविंग डिटेल्स ऑफ सेमिनार बिलो मी खाली सेमिनारबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देत आहे जी मी हँडमिलमध्ये वाचलेली आहे असं प्राचार्यांना सांगायचं आता पुन्हा एक सोडून परिच्छेदाला सुरुवात करायची तो पुढचा पॅरेग्राफ आहे तो असा आहे की एस्टरडे आय सर एस्टरडे आय गॉट हँडबिल फ्रॉम न्यू इंग्लिश स्कूल पुणे काल मला न्यू इंग्लिश स्कूल पुणे इथून एक हँडबिल मिळालं हँडबिल अंडरलाईन करायची अशी पुणे इट इज अबाउट प्रायमरी हेल्थ है केअर आणि हे जे हँडबिल आहे चुटी चुटी में ते बघा मी छोटी छोटी वाक्य तयार केली आहेत इट इज अबाउट हे आहे त्याच्याबद्दल प्रायमरी हेल्थ केअरबद्दल आहे मी ह्या प्रायमरी हेल्थ केअरला अंडरलाईन करायची हे जे हँडबिल आहे ते प्राथमिक आरोग्य काळजी याबद्दल आहे आणि मग दिलेल्या माहितीतील उपयोग करून आपण कसे वाक्य तयार करायची न्यू इंग्लिश स्कूल हॅज ऑर्गनाईज अ सेमिनार अबाउट प्रायमरी हेल्थ केअर तुम्ही जी माहिती वाचलेली आहे तीच प्राचार्यांना सांगायची हॅज ऑर्गनाईज पूर्ण वर्तमान काळ वापरलेलं आहे दाखवण्यासाठी इथे अंडरलाईन करायचं न्यू इंग्लिश स्कूलनं एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे कशाबद्दल प्रायमरी हेल्थ केअरबद्दल आयोजित केलेलं आहे त्यानंतर पुढे आपल्याला माहिती लिहिताना असं लिहायचं आहे तर चीफ गेस्ट ऑफ धिस सेमिनार आर आता कारण दोन ठिका चीफ गेस्ट असल्यामुळे मी इथं अनेक वचन केलेलं आहे चीफ गेस्ट्स ऑफ धिस सेमिनार आर आर अनेक वचन अनेक वचन आर वापरतात म्हणजे या का सेमिनारचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर ए बी मंत्री ए बी मंत्री हे प्रमुख पाहुणे आहेत आणि ते कोण आहेत मेडिकल ऑफिसर पी एस सी पुणे प्रायमरी हेल्थ केअर ते वैद्यकीय अधिकारी आहेत अँड डॉक्टर व्ही एस मोरे वेल नोन डायटिशियन आणि दुसरे जे पाहुणे आहेत ते डॉक्टर व्ही एस मोरे आहेत ते एक प्रसिद्ध असे फेमस असे आहारतज्ञ आहेत आणि त्यानंतर हे बघा हे माहिती सगळी लिहिताना मी कुठला आधार घेतो आहे की हँडबिलमध्ये माहिती दिली तीच मी उचलून इकडे लिहिलेली आहे दिस सेमिनार इज ऑन सॅटरडे बघा हे जे सेमिनार आहे हे ऑन सॅटरडे म्हणजे वार शनिवारी ऑन सॅटरडे सोमवारी ऑन मंडे शुक्रवारी ऑन फ्रायडे तर हे ऑन वापरणं फार महत्त्वाचं आहे दिस सेमिनार इज ऑन सॅटरडे जानेवारी ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी आता ही त्याची तारीख व्यवस्थित झाली पाहिजे आता बा पत्त्यामध्ये आपण लिहिताना काय केलं आहे पत्त्यामध्ये आपली जी तारीख आहे ती एकोणीस तारीख आहे म्हणजे आपलं जी तारीख येणार पत्र लिहिताना आपण एकोणीस तारखेला लिहितो आणि सेमिनार हे चोवीस तारखेला आहे असं बरोबर मॅच झालं पाहिजे नाही तर पत्त्यामध्ये तारीख एकोणीस आणि बॉडी ऑफ द लेटरमध्ये दहा तारीख जानेवारी जाने असं उलटं पलटं होतं कामा नाही तर ते मॅच झालं पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ह्या तारखेबाबत मात्र काळजी घ्यायची सॅटरे ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फ्रॉम इथे वेळ दिलेली आहे की फ्रॉम कधीपासून कुठं पण टेन ए एम टू फाय पी एम सकाळी दहा वाजल्यापासून पाच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे द प्लेस ऑफ द सेमिनार इज गांधी मेमोरियल हॉल इथं वेनी म्हणजे प्लेस म्हणजे या सेमिनारची जी जागा आहे ती आहे गांधी मेमोरियल हॉल गांधी मेमोरियल हॉलला एक अंडोलन करायची म्हणजे गांधी मेमोरियल हॉलमध्ये हे सेमिनार आहे हे तिथं सांगायत आता हे सगळे जे मुद्दे मी घेतलेले आहेत ते आपल्या दिलेल्या माहितीवरूनच मी छोटे छोटे वाक्य तयार करून तयार केलेले आहेत त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आणि आता बघा आपल्या ज्या दिलेल्या माहितीमध्ये दिलेलं आहे काय दिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुन्हा बघा हेल्थ इज वेल्थ असं लिहिलेलं आहे हेल्थ इज वेल्थ आता याचा उपयोग आपण कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो की इथे लिहिलेले ॲज एव्हरी टाईम यू ॲडवाईस अस दॅट तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला सल्ला देता की हेल्थ इज वेल्थ असं तुम्ही सांगत असता हेल्थ इज वेल्थला अंडरलाईन करायची एव्हरी टाईम यू ॲडवाईस अज दॅट हेल्थ इज वेल्थ तुम्ही प्रत्येक वेळेला सांगता आम्हाला आरोग्य ही संपत्ती आहे ऑल स्टुडंट्स फ्रॉम अवर क्लास विश टू अटेन द सेमिनार आमच्या वर्गातील सगळी मुलं ही Uh, ह्या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी uh, इच्छुक आहेत असं आपण या ठिकाणी सांगायचं प्राचार्यांना आणि त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून आपण काय करायचं एंड ऑफ द लेटर किंवा क्लोजिंग पॅरेग्राफ आपल्याला लिहायचं आहे आता यामध्ये सब्जेक्टमध्ये जे लिहिलं आहे त्याबद्दलच या ठिकाणी काय करायची रिक्वेस्ट करायची आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह अस परमिशन टू अटेंड द सेमिनार मी तुम्हाला विनंती करतो, करतो। की तुम्ही काय करा आम्हाला परवानगी द्यात कशासाठी टू अटेंड द सेमिनार ह्या सेमिनारला हजर राहण्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो असं फॉर्मल लेटर लिहिताना क्लोजिंग पॅरेग्रफमध्ये लिहायचं असतं पुढे आय होप यू विल परमिट अस टू अटेंड द सेमिनार माझी आशा आहे की तुम्ही काय करताल आम्हाला परवानगी देता ही सेमिनार अटेंड करण्यासाठी आता या ठिकाणी बघा परमिशनचं मी हे नावन आहे हे वर्ब म्हणजे वर्ब आहे तर हे मला करता येतं हे तर दाखवायचं आय होप यू विल परमिट अस टू अटेंड द सेमिनार वेटिंग फॉर रिप्लाय आणि तुमच्या उत्तराची आम्ही किंवा परमिशनची वाट पाहत असं लेच आणि खाली थँक्यूंग यू किंवा थँक यू लेच आता वरच्या पॅरेग्राफमध्ये मी तुम्हाला सांगितलं ॲज एव्हरी टाईम यू ॲडवाईस दॅट हेल्थ इज वेल्थ ऑल स्टुडंट्स फ्रॉम आवर क्लास विश टू अटेंड द सेमिनार हे हे वाक्य जरा आपल्या मनाने तयार करायचं आता आणि शेवटच्यामध्ये क्लोजिंग पॅरेग्राफमध्ये पुन्हा एकदा रिक्वेस्ट करून पुढं थँक्यू लिहायचं आणि आपल्याला पुढं जायचं आहे आता पुढे काय सांगितले आहे बा शेवट आपल्याला काय करायचे शेवट हा सिग्नेचर किंवा एंड आपल्याला पत्राचा करायचा आहे या ठिकाणी बघा युअर्स फेथफुली असलेच किंवा युअर्स ओबिडियंटली असं लिहिते चालेल किंवा युअर ट्रुली लिहिले ते चालेल युवर्स रिस्पेक्टिवली असले ते चालेल तर सरासरी युअर्स फेथफुली लिहायचं आणि कॉमा द्यायचं आणि वाय कॅपिटल काढायला विसरायचं नाही आणि पत्त्यामध्ये जे अब्दुल पटेल लिहिलेलं आहे नाव ते इथं नाव लिहायचं म्हणजे त्याला आपण सही म्हणतो तर अशा पद्धतीनं आपण पत्र हे लिहू शकतो फॉर्मल लेटर फक्त एक लक्षात ठेवा की इन्फॉर्मल लेटर कसं लिहितात आणि फॉर्मल लेटर कसं लिहितात यातला फरक चांगला लक्षात घ्या म्हणजे तुमचा गुण मिळण्यामध्ये काही अडचण येणार नाही तर कृपया हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून इन्फॉर्मल लेटर कसं लिहायचं फॉर्मल लेटर कसं लिहायचं हे समजून घ्या तुम्ही हा माझा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला पाहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा विनंती करतो की हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरून येता थँक्यू शी यू अगेन